महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. वैरागर व सहशिक्षक यांना शिक्षक पदावर मान्यतेनुसार घेण्यात येण्याची मागणी. अहमदनगर प्रतिनिधी. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडील याचिका क्रमांक 1965 किंवा 2017 निर्णय 21 जून 2018 निर्णयाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून वैरागर व सहशिक्षक पदावर मान्यतेनुसार घेण्यात येण्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करताना कास्टाईपचे राज्य अध्यक्ष NM पवळे, स्वाती वैरागर, इरफान शेख, विशाल मुतोडे, आरिफ शेख, मुश्ताक शेख, KK जाधव, सुहास दिवर, सौनीता देठे, निर्मला केदारी, विनीत साळवे आदी उपस्थित होते. 17 सप्टेंबर 2021 रोजी मिळालेल्या पत्रातील पळवलेली माहिती ही संघटनेला मान्य नसून आपण आपल्याकडील 8 नोव्हेंबर 2016 रोजीचे सुनावणी इतिवृत्तामध्ये निरीक्षणे नोंदून काही त्रुटी आढळून वैयक्तिक मान्यता यांना करण्यात आलेला आहे. सदरची सुनावणी इतिवृत्त हे उच्च न्यायालयात दाखल केले आहे. असे असताना अमोल रमेश थोरात लिपिक यांना 17 जून 2013 पासून लिपिकपदी मान्यता दिली आहे. सदर शाळेमध्ये सन 2012 व 2013 संच मान्यतेनुसार पदे भरण्यात आलेली असल्याबाबत मुख्याध्यापक यांचे म्हणणे आहे. स्वाती पीटर वैरागर व सहशिक्षक यांचे मान्यताबाबत TET उत्तीर्ण नसल्याचे नमूद केले आहे. सदरची ही बाब उच्च न्यायालयात रिट पिटिशन क्रमांक 1965/2017 दिनांक 21 जून 2018 निर्णयाचा गैरसोयीचे अर्थ काढला जात आहे असे संघटनेचे मत आहे. 1 ऑगस्ट 2013 पासून आजतागायत शासनाने आणि शाळेने कोणतेही मानधन किंवा वेतन कर्मचाऱ्यांना दिले नाही याचा खेद वाटतो. तरी उच्च न्यायालयाचे 21 जून 2018 निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी व आपण संदर्भीय पत्रामध्ये नमूद केलेले मुद्दे हे उच्च न्यायालयामध्ये यापूर्वीच मांडलेले आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आपले 16 सप्टेंबर 2021 पत्र संघटनेला मान्य नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी व स्वाती पीटर वैरागर व सहशिक्षक यांना कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन चालू करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, 24 न्यूज, अहमदनगर.